तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत धवलगडावर। तर चला तर मग बघूया कसा आहे हा धवलगड। या ढवळगडावरती येण्यासाठी दोन मार्ग आहेत। पहिला मार्ग म्हणजे पुण्यावरून उरळी कांचन, उरळी कांचनवरून अंबाळेगाव आणि अंबाळेगावावरून डायरेक्ट आपण गडावर येऊ शकतो। तसेच दुसरा मार्ग म्हणजे सासवडवरून, सासवडवरून अंबाळेगावात आल्यानंतर आपल्याला गडाला भेट देता येते। आणि मित्रांनो, गडाच्या पायथ्याशी आपल्याला चुनाचा घाणा बघायला मिळतो। या चुनाच्या घाणाचा वापर गडाच्या बांधकामासाठी केला जात असावा। पायथ्यावरून किल्ल्यावर जाण्यासाठी साधारणतः 5 मिनिटे लागतात आणि हा किल्ला चढायला अतिशय सोपा आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की एकाच दगडांमध्ये दोघा बाजूंनी हनुमानाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। हनुमान मंदिरामधून वरती आल्यावर आपल्याला लागतं गणेश मंदिर। आणि मित्रांनो, गणपती बाप्पाचे दर्शन केल्यानंतर या पायऱ्या चढत आल्यानंतर आपल्याला लागतो तो मुख्य दरवाजा। मुख्य दरवाजाची बरीच पडझड झालेली दिसून येते। इकडून मुख्य दरवाजामधून समोर आल्यावर आपल्याला पाण्याचे टाके बघायला मिळते।
गडावर आल्यानंतर आपल्याला ढवळेश्वराचं मंदिर बघायला मिळते. या मंदिराच्या समोरच आपल्याला पाण्याचे टाके बघायला मिळते. धवलगडाच्या इतिहासाबद्दल बोलायला झालं तर याचा उल्लेख कुठेही केलेला नाही, म्हणून हा गड कोणी बांधला, कधी बांधला हे आपल्याला समजून येत नाही. या किल्ल्याच्या बुरुजांची आणि तटबंदींची बरीच पडझड झालेली आपल्याला दिसून येते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. धवलगडाची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता शेअर करा. आणि तुम्हाला असंच गडांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या गडावर. तोपर्यंत नमस्कार.